काय झालं बाबा इथं कोण वारलं वय दोघ जण मिली हिस्सा लावले अरे बारकी पोर होती का काय केलं पाणी सटला कुठं मेले तुम्हाला सांगतो तिथं ह्या साईडला तुम्ही होता का इथं बघता ना तुम्ही होता का बघता ना आपणच काढलंय ना ते तुम्ही काढलं होत धरून इथं ओढून आम्ही काढलो ते कोळ्याचं ते जे नाव वाले आहेत का त्यांना सांगितलं ठिकाण सांगा म्हणले इथं म्हणलं त्यानं लगेच उडी मारलं उडी मारल्याबरोबर लगेच ओढून आणल्यावर आम्ही इथं हाताला धरून इथं काढलं मग पोटातलं पाणी पूर्ण काढायला बघितलं पण पाणी निघालं नाही दुसरं मग नाही ते दोन्ही भी तिथंच होते दोघं जागेवर मेरे पाणी निघत नव्हतं त्यांच्या पोटातलं बक्कळ बघितलं दाबून नाक दाबलं तोंडातून फुकलो नाही ती केलो पण आज का आत्ताची गोष्ट अरे देवा नागपूरच्या कदाचित ह्या साईडला पाणी कमी आणि लोक पण जास्त आहेत ना खराब पण झाला इथं त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल थोडंसं पुढे जाऊन आंघोळ करूयात की जीव खूप महत्वाचा आहे नंतर बाकीच्या काही गोष्टी त्यामुळे अगोदर जीव सांभाळा आणि मग बाकीच्या गोष्टी करा चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू चला हो माऊली ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ती पूर्ण करतो त्यावेळेला जो आनंद भेटतो ना तो का भारी आहे ना एक नंबर अनुभव आहे वा गेली 15 दिवस आळंदी ते पंढरपूर असा सुंदर प्रवास मी केला या प्रवासात अनेक गोष्टी शिकायला जगायला मिळाल्या किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित मनुष्य जन्माला येतो तो अखंड सुख मिळवण्याच्या हेतूने व हे ध्येय प्राप्त करून घेईपर्यंत त्याची जन्म मरणाची धडपडसारखी चालू असते मनुष्याला सुख मिळत नाही याचे कारण सुख हे काय आहे याचाच त्याला कधी बोध होत नाही सुख कशात आहे असे जर आपण सुशिक्षित किंवा अशिक्षित माणसाला विचारले तर तो चटकन सांगेल की सुख हे मान्यत आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की सुख हे मान्यत आहे या कल्पनेतच माणसाचे सर्व दुःख भरवलेले आहे ज्याला आपण सुख असे समजतो ते सुख मिळवण्यासाठी मनुष्याला 4 अटी पूर्ण कराव्या लागतात पहिली अट म्हणजे विशिष्ट विषय आपणास उपलब्ध असायला पाहिजे म्हणजे काय ते कारण पाहिजे दुसरी अट म्हणजे ते प्राप्त करण्यासाठी पैसा पाहिजे पैसा म्हणजे काहीतरी उपलब्धता पाहिजे किती गोष्ट आपण साध्य करू शकतो आणि तिसरी अट म्हणजे ते भोगण्यास इंद्रिय पाहिजेत आणि चौथी अट म्हणजे त्या विषयामध्ये आपले मन स्थिर झाले पाहिजे वा अबघे गरज पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर माऊली ही रांग बघा 1-2 किलोमीटर पर्यंत अशीच गर्दी थांबली आहे ह्या दर्शन जय हो गो माता मन पवित्र करण्यासाठी आपण चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतो आणि ह्या स्टुडिओची बघा अवस्था कशी केली इथे साईडला संडास केली आहे करतायत एकदम लागूनच बरं का
आणि याच ठिकाणी मन पवित्र करायला चाललंय. मन तर पवित्र होईल पण शरीराचं काय. बाबा स्वच्छ टॉयलेट कसे शोधायला आले आता गॅरंटी देतो तुम्हाला, तर त्यांना एक पण टॉयलेट स्वच्छ सापडणार नाही, म्हणून ते काय करणार मागं जाऊन घाण करणार. बघा आता त्यातलं त्यांना एक पण स्वच्छ सापडणार नाही आहे, कारण एकही स्वच्छ ठेवलेलं नाही आहे. ते काय करणार, जाऊ देत जाऊ मागं, काय करणार पर्यायच नाही. चंद्रभागेला आपण एवढं मनापासून मानतो, तर मग तिला स्वच्छ ठेवणे आपलीच जबाबदारी. जेवढं आपण आपला परिसर स्वच्छ ठेवू निर्मळ ठेवू तितकं लवकर आपण विठ्ठलाच्या जवळ जाऊ, नाही का. मला तुम्हाला असलं काही दाखवायचा प्लॅन नव्हता, पण झालं काय समोर जे दिसलं ते तर टाळू शकत नाही ना. म्हणजे माझा देव हा वातावरणामध्ये निसर्गामध्ये माणसांमध्ये वेगळीकडे असं कुठे मी त्याला शोधत नाही आहे, तो माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीमध्ये. त्यामुळे मला तरी असं जाणवतं की आपण जेवढं स्वच्छ राहू, जेवढं एकमेकांबरोबर चांगलं राहू, तेवढं आपण अजून जवळ विठ्ठलचे जाऊ, अजून जवळ आपण देवाचे जाऊ. तर वारीमध्ये मी हा जो एक्सपिरियन्स केला आहे आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत मी आलो आहे, ह्या अनुभवामध्ये ह्या गोष्टी मला शिकायला भेटल्याच आहेत, आणि ह्यातून मला खरा विठ्ठल दिसला आहे. कदाचित हा प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात आणि ते विचार मान्य पण आहेत, पण तुम्हाला काय वाटतं तुमचा देव कशामध्ये, की तुम्हाला देव म्हणजे काय नक्की वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि काय बस होता. अरे मी आत्ता मगाशी आलो त्यावेळेला तर काही जिवंत होती ही, आत्ता अचानक मेली, कदाचित प्लास्टिक वगैरे खाल्लं असणार आहे.